नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अगदी अल्पावधीतच 3 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 10वी 12वीच्या परीक्षा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट्स मिळालेला आहे. नक्की या परीक्षा कधी असणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन नक्की कसं आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो रोजची मोफत 4 लाईव्ह लेक्चर सुरू आहेत आणि या लाईव्ह लेक्चरला अनेक विद्यार्थी मला नेहमी विचारत असतात की सर बोर्ड परीक्षा नक्की कधी होणार आहे. त्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच 23 एप्रिलनंतर परीक्षा ही होणार आहे. त्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे 10वी आणि 12वीच्या विषयांची संख्या मोठी आहे, त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणे ही विद्यार्थी हिताचे नाही, तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी मला विचारत होते की सर ही परीक्षा जशी सिनियर कॉलेजची झालेली आहे, 15वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे बहुपर्यायी म्हणजे MCQs च्या रूपामध्ये, तशी होईल का? तशी होणार नाही आहे. ही नेहमीप्रमाणेच होईल, कारण की जो दर्जा आहे परीक्षेचा तो ढासाळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढे विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे दरवर्षी, पहा या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट्स दिलेला आहे. दरवर्षी 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी मार्चपासून सुरू होते, मात्र यंदा कोरोनामुळे 15 जून ऐवजी 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. तत्पूर्वी ऑनलाईन शिक्षण देण्यात आले, मात्र त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरू राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. दरम्यान जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांच्यासाठी गुगल मीटद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 23 एप्रिल 2021पर्यंत किमान 70% अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 9वी ते 12वीपर्यंतच्या 25,866 पैकी 9,500 शाळा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे 59,27,456 पैकी सुमारे 4 लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत, त्यात 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता 1 ते 1.5 महिना उशिराने 10वी 12वीची परीक्षा घेण्याचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे असून जानेवारीमध्ये बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल असे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे ही साधारणतः एप्रिल मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या परीक्षेचं जे टाईम टेबल आहे, हे टाईम टेबल साधारणतः तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून जे नवीन नवीन शैक्षणिक अपडेट्स असतील त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या लाईव्ह लेक्चरला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल, मोफत आहेत, तेही तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओच्या खाली वेगवेगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.